ईर्ष्याळवाडी दुर्घटनेत अनेकांचे बळी गेले. या मुलाचं तर अख्खं कुटुंबच संपलंय. त्याच्या घरातील 5 जण मरण पावलेत. त्याच्या कुटुंबात आता तो एकटाच उरलाय. त्याचा हंबरडा ऐकून तुमचेही डोळे पानावतील. हा शाळेमध्ये पोरांच्या बरोबर राहायचा. शाळेत राहिल्या फक्त ते वाचले 5 पोरं होते शाळेमध्ये. पण त्या रात्री तो झोपण्यासाठी शाळेवर गेला आणि तो थोडक्यात बचावला. पण त्याचं अख्खं कुटुंब मृत्यूच्या दाढेत सापडलं. रायगड जिल्ह्यातील इलसार हे गाव काही मिनिटातच होत्याचं नाही नव्हतं झालेलं आहे. आपल्यासोबत काही स्थानिक लोक आहेत, आपण त्याच्याशी विचारू. काका किती वाजता ही घटना घडली आणि तुम्हाला कधी कळलं? हे 10:30 झाले. 10:30 घटना घडली. तुम्ही प्रशासनाला कधी सांगितलं काय? म्हणजे कसं, लोकांचा झोपण्याचा वेळ झाला. झोपण्याचा वेळ झाला म्हणजे झोपायला लोक अर्धी झोपली पण त्यांना कळालं नाही. ते कळालं नाही तर त्याच्याकरता अर्ध्यांना ज्याला शाळेमध्ये पोरं होती ते कारण खेळता खेळता त्यांना माहीत झाल्यानंतर आवळी मारली तेव्हा ते 5 घरातली वाचली. आता बाकी सगळी एकूण किती घरं मलब्याखाली गेले असं तुम्हाला वाटते? घरं येतून फक्त येते आपले 45 घरं होती त्यातली हे 5 घरं वाचली आहेत. बाकीची घरं गायब होते. असं समजते की इथून पुनर्वसनासाठी तुम्ही प्रस्ताव सुद्धा सरकारकडे पाठवला होता, पण सरकारकडून काही आलं होतं का त्याबाबत? सरकारने पाठवलं होतं पण त्या टायमात त्याला लोकांना बोललं होतं का तुम्ही खाली यायला होतं तर पण त्या लोक अशी होती का पहिले त्या टायमात ते बोलत होते का तुम्ही तासपुरी इथे घरा बांधा. तर बोलतो तासपुरी नका बांधू, आम्हाला कायमची जागा पाहिजे. आमच्या जागा जमिनी वरती आहेत, आम्ही लावासाठी वरती जाऊ पण आम्हाला राहण्यासाठी खाली द्या. अंदा आत्ता या पूर्ण याच्या खाली किती लोक गेले असे तुम्हाला वाटत? किती जवळचे म्हणजे तुमचे कोणी जवळचे होते का? आमचे सगळे सासरे मामा सगळे नातेकच हे मेव नाहीत म्हणजे हे आमचे जावई लागतात. हा सासूचा पोरगा म्हणजे भावच लागतो माझा. हे सासरे लागत आहेत त्यांचे वडील, आम्ही जावय अशी हे बघू शकतो आपण. स्थानिक लोक यांनी प्रस्ताव सुद्धा पाठवला होता प्रशासनाकडे, पण प्रशासन पुन्हा एकदा म्हणजे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केलं. कारण की सध्या प्रशासन निवडणुकीत आणि आमदार सत्ता संघर्षामध्ये व्यस्त असल्यामुळे या स्थानिक लोकांचा असा रोष व्यक्त होत आहे की बाबा कुठंतरी आमच्या प्रस्तावाला जर हे मान्य केलं असतं तर अशी घटना घडली नव्हती. स्थानिक आणखीन काय आपल्यासोबत आहे, कधी ही घटना घडली तुम्हाला? ही घटना रात्री 11:30 घडली आणि त्याच्यानंतर मग काही मुलं तिकडे गेम खेळत होती मोबाईलमध्ये. मग इकडे खाली सरपंच ऋतू ठोंबरे यांना त्यांनी कळवलं आणि मग त्यांनी ताबडतोब सगळ्या प्रशासनाला कळवलं आणि लगेच तिथून सगळ्या टीम पटापट इकडे वरती यायला सुरुवात झाली. म्हणजे नेमकी घटना किती वाजता घडली आणि प्रशासनाला तुम्ही किती वाजता कळवली सगळं? ही घटना साधारण 11:30 दरम्यान घडली आणि त्याच्यानंतर मग इथल्या स्थानिक मुलांनी जे होते इकडे वाचले होते ती मुलं ते होती त्यांनी मग पटापट खाली फोन केले, खालच्या गावांमध्ये फोन केले आणि तिकडून मग मोतीराम ठोंबरे, सुधीर ठोंबरे, ऋतू ठोंबरे आणि इथले स्थानिक जे लोक आहेत त्यांना पटापट त्यांनी कॉल केले आणि त्या लोकांनी एकदम फास्ट ॲक्शन घेऊन इथं या लोकांनी पोलीस स्टेशनला फोन करून कळवलं. सूर्यवंशी साहेबांना, कुंभार साहेबांना पटापट कळवलं. त्याच्यानंतर मग फास्ट ॲक्शनमध्ये सगळे लोक इकडे पटापट आली इकडे. घटना घडल्यानंतर प्रशासन किती वाजता आलं? घटना घडल्यानंतर माझ्या मते 12:30 तर लोक स्थानिक जे चौक पोलीस असेल खालापूर पोलीस स्टेशन लवकर इकडे आले. कारण की वरती यायलाच कमसे कम 1/2 तास लागतो इकडे येण्यासाठी. कारण की खालपर्यंत यायला खाली गाडी लागते, जवळ तिथून यायला जवळजवळ 1.5 तास लागतो इकडे यायला. नक्कीच आपण बघू शकतो. स्थानिक लोकांशी चर्चा झाली, त्याने सांगितले की प्रस्ताव पाठवला होता पण सरकारकडून त्याच्यावर कुठला पण मंजुरी मिळाली नाही. त्याच्यामुळे आज जे घटना घडली त्याच्यापासून नक्कीच हे वाचू शकले असते. कॅमेरापर्सन दीपक सोबत आवेश तांदळ, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.